ज्या वेळेस तुम्ही बंदिस्त शेळीपालनातूनच तुमची उस्मानाबादी शेळी खरेदी करता, परत तुम्हाला बंदिस्त शेळीपालन करण्यासाठी, त्यावेळेस तिला जी लागलेली सवय आहे ती कायम राहते. फक्त तुम्ही जागा बदलताय, त्याच्यामुळे तिला तुमच्या त्या पहिल्या जागेतून तुमच्या जागेवर आल्यावर ऍडजस्ट होण्यासाठी मॅक्झिमम 2 ते 3 दिवस लागतील, पण ती परत व्यवस्थित तिचं खाणंपिणं चालू होईल. त्याच्यामुळे बंदिस्त शेळीपालन ज्यावेळेस तुम्हाला उस्मानाबादीचं करायचं आहे, त्यावेळेस तर ही हा जो मुद्दा आहे की बंदिस्त शेळीपालनातूनच शेळी खरेदी करायचा, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे जर म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की उस्मानाबादी शेळीमुळं ही म्हणजे बंदिस्त शेळीपालनासाठी उस्मानाबादी शेळी परवडत नाही. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला बंदिस्त शेळीपालन कुठे मिळत नाही आहे की उस्मानाबादी शेळीचं समजा तुम्हाला बंदिस्त शेळीपालन कुठेच आढळत नाही आहे आणि तुम्हाला उस्मानाबादी शेळीच बंदिस्त शेळीपालनासाठी घ्यायची आहे, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता की तुम्ही बाजारामधून डायरेक्ट गाभण शेळ्या विकत घ्यायच्या. ज्या 10 ते 15 दिवसामध्ये पिल्ले देणाऱ्या अशा ज्या शेळ्या विक्री आहेत त्या शेळ्या विकत घ्या आणि त्या शेळ्या तुम्ही तुमच्या शेडवर आणा, पण त्यांना बंदिस्त करू नका. त्या शेळ्या कधीच बंदिस्त करू नका. गाभण शेळीला कधीच तुम्ही जर बाजारातून गाभण शेळी आणले असेल तर कधीच तिला बंदिस्त करू नका. ती शेळी बाहेरच फिरवा, पण त्यांना ज्यावेळेस पिल्लं होतील त्यावेळेस ती पिल्लं बंदिस्त करा. कारण गाभण शेळीचे जे पिल्लं होणार आहेत ते पिल्लं जर एकदा बंदिस्त तुम्ही केले तर त्यांना बाहेरचं जगच माहीत नाही झालं तर त्यांना माहीत असतं की आपल्याला इथंच खेळायचं, इथंच फिरायचं, इथंच खायचं. तर त्यांना एकदा त्याची सवय झाली तर ते पिल्लं जे बंदिस्त होतील तर त्यांचा जो रिझल्ट आहे तो 100% बंदिस्त शेळीला जसा रिझल्ट पाहिजे तसा आहे. पण जर तुम्ही गाभण शेळ्या आणल्या आणि त्या जर बंदिस्त केल्या तर त्यांना जे होणारं पिल्ले आहेत ते पण व्यवस्थित होणार नाहीत. त्याच्यामुळं कधीच गाभण शेळी विकत घेतल्यानंतर बंदिस्त करू नका. त्या शेळ्या बाहेरच फिरवा, फक्त त्यांचे ज्यावेळेस ते पिल्ले देतील त्यांचे ते पिल्लं जे आहेत ते तुम्ही बंदिस्त करा. आणि असं केलं तरच उस्मानाबादी शेळी ही बंदिस्त शेळीपालनासाठी उपयुक्त आहे. जर तुम्ही उस्मानाबादी शेळी बंदिस्त करायचं असेल तर मी सुरुवातीपासून जेवढे पॉईंट सांगितले ते महत्त्वाचे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. हे सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर उस्मानाबादी शेळी बंदिस्त करा. जर तुम्हाला याच्यानंतरसुद्धा काही प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की मला उस्मानाबादी शेळी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं पण तरी पण हा प्रॉब्लेम मला येतोय, मी त्याला नक्की सोल्युशन देईल. पण जर तुम्ही मी जे पॉईंट सांगितलेत जे मी जे मुद्दे सांगितलेत ते जर व्यवस्थित लक्ष देऊन म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन जर त्याचं एक तुम्ही पालन केलं, तुम्ही सेम त्याच टाईपमध्ये जर बंदिस्त शेळी केली उस्मानाबादी तर तुम्हाला कधीच मला वाटत नाही की काही प्रॉब्लेम येईल. कारण की अशा प्रकारे जवळपास 100 शेळ्यांचे बंदिस्त शेळीपालनाचे शेड मी उभा केलेत आणि ते व्यवस्थित चालू आहेत. आणि त्यांचं जे उत्पन्न आहे ज्या म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे बोर आणि उस्मानाबादीच्या उत्पन्नाबद्दलचा, तर तो ज्यावेळेस मी त्याच्यामध्ये जे कम्पॅरिझनचा व्हिडिओ देणार आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा. त्या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की उस्मानाबादी शेळीचं वजन कमी असतं किंवा उस्मानाबादी शेळीचा मार्केटमध्ये भाव नाही आहे किंवा उस्मानाबादी शेळी ही बोरपेक्षा परवडत नाही, असं काही नाही. उस्मानाबादी शेळी आणि बोर शेळी हे दोन्ही वेगवेगळे मुद्दे आहेत. उस्मानाबादी शेळीचं एक आपलं जग आहे आणि बोर शेळीचं एक आपलं जग. त्याच्यामुळे हे दोन्ही वेगवेगळ्या मुद्द्यांना तुम्ही एकत्र करून त्यांच्यामध्ये कम्पॅरिझन करू शकत नाहीत. त्याच्यामुळे उस्मानाबादी शेळी ही 100% बंदिस्त कशी करायची याच्याकडे लक्ष द्या. व्यवस्थित लक्ष देऊन बंदिस्त कसं करायचं ते ठरवा. उगाच तुम्ही शेळीपालनासाठी उस्मानाबादी शेळ्या आणल्या आणि त्या शेळ्या तुम्ही बंदिस्त केल्या आणि त्याच्यामध्ये नंतर नुकसान झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणत असाल की नाही उस्मानाबादी शेळी बंदिस्त करता येत नाही, तर हे चुकीचं आहे. उस्मानाबादी शेळी ही 100% बंदिस्त होऊ शकते. मी जसं सांगितलंय तसं करून पहा. जर नाही झाली तर मला नक्की कळवा की नाही सर हे होणं शक्य नाही आहे. पण तुमचं उत्तर हे 100% पॉझिटिव्ह असेल याचं मला पूर्ण खात्री आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणतीही शेळी उस्मानाबादी म्हणूनच नाही, शेळी ही सर्वात जास्त घाण करते. शेळी ही सर्वात जास्त घाण करते पण तिला सगळ्यात जास्त स्वच्छ राहायला आवडतं. पहिल्यांदा काय होत होतं की शेळ्या ह्या बंदिस्त नव्हत्या. हे शेळी बंदिस्त करण्याचा प्रकार हा आत्ता आला. शेळी सगळीकडं फिरायची, त्याच्यामुळे तिनं जी घाण केली ती तिला कधीच जाणवत नसायची. त्याच्यामुळे तिला स्वच्छ राहायची जी सवय आहे ती तिची कायम राहिली. पण हे घाण जी सगळीकडं होत होती तिची, तर ती मात्र एका जागेवर आल्यामुळं तिला तिचा खूप त्रास होतोय. त्याच्यामुळं तिला शेळी तुमचं शेड जे आहे ते होईल तेवढं स्वच्छ कसं ठेवता येईल ह्याचं नियोजन मात्र तुम्ही आठवणीनं करा. ह्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हा कोणत्याही जातीच्या शेळीसाठी हा लागू होतो.
त्याच्यामुळे हा मुद्दा सगळ्यांनी लक्ष ठेवूनच शेळी पालन करा. धन्यवाद.